की महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमी मुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून आता 2 लाखापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटीहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर आहे. अर्जदारांची कागदपत्र योग्य आहेत की नाही हे तपासणं हा या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काम करत आहे, जेणेकरून कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना वारंवार हात पसरण्याची वेळ येणार नाही, असंही चव्हाण म्हणाले. यावरून असे लक्षात येते की सध्या तरी केंद्र सरकारची देशपातळीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची इच्छा नाही. शासनाच्या नव्या नियमानुसार पीएम किसान योजनेतून नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यापैकी एकाला व 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलांना लाभ घेता येतो. पण काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून पती पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता शासनाच्या नव्या नियमानुसार पीएम किसान योजनेतून नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.